उरण तालुक्यातील करंजा गाव हे आता कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे। आतापर्यंत करंजामध्ये 49 रुग्ण आढळले असून करंजा येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे। आज सुक्रीचा पाडा करंजा येथे 5 नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे करंजात सापडलेल्या रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे। प्रशासनासमोर या संख्येला थांबवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। आज करंजा येथे सापडलेल्या रुग्णांमध्ये एक महिला, 3 पुरुष आणि 1 वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे, त्यामुळे उरण तालुकाही आता रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।